ओके सर, नमस्कार, जय जीवेश्वर। नमस्कार, जय गणेश, जय जयताळी। बंधू भगिनींना आज विनायक चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। अनेक लोकांना माहित नसेल परंतु आज गणपतीचा दिवस आहे, विनायक चतुर्थीचा दिवस आहे। देवर सज्जनों, मेरे साथ में आज ऐसा एक शख्स है कि शायद ही जिन्हें कोई पहचानता नहीं होगा। संपूर्ण महाराष्ट्र में ही नहीं, केवल महाराष्ट्र में ही नहीं, लेकिन मध्य प्रदेश हो, गुजरात हो, या आंध्रा, कर्नाटक, तेलंगाना हो, सभी दूर से उनको सभी लोग अच्छी तरह से पहचानते हैं। आपको पता होगा कि ऐसा कहा जाता है कि स्वर्ग कहीं है तो सिर्फ यही है, यही है, यही है। ऐसा हम कश्मीर का उल्लेख करते हैं हमेशा, हमारे पढ़ा भी है हमने। लेकिन आपको ये पता भी होगा कि ऐसा भी एक स्वर्ग है, ऐसी भी एक जगह है कि जो रहने योग्य है, जिसे कहते हैं हम कोंकण। कोंकण इलाका जो है ये महाराष्ट्र के मुंबई से लेके गोवा तक का जो सीफेस का जो एरिया है उसे कोंकण कहा जाता है। इसे मराठी में कोंकण कहा जाता है और हिंदी में इसे कोंकण कहा जाता है। कोंकण रेलवे जो बनी हुई है, कभी आप कोंकण रेलवे से दिन का सफर करें तो आपको सुहाना सफर लगेगा। वो कोंकण की जो रेलवे है वो बहुत ही बड़े बड़े टनल से चली जाती है, बड़े बड़े पहाड़ों से निकलती है, और बड़ा ही रमणीय दृश्य होता है जब आप दिन में उसका सफर करते हो। तो रात में तो हम सभी सफर करते हैं टाइम बचाने के लिए, लेकिन कभी कोंकण रेलवे से अगर आपको सफर करना हो तो जरूर आप कोंकण रेलवे का सफर आप दिन में करिएगा, बहुत ही सुहाना सफर रहेगा। उसी कोंकण में एक श्रीवर्धन करके एक तहसील है, रायगढ़ जिला। सही बात कही जाए तो रायगढ़ ये कोई शहर का नाम नहीं है, रायगढ़ ये छत्रपति शिवाजी महाराज की राजधानी थी रायगढ़। और अलीबाग नाम का जो जिला है जो महाराष्ट्र में आता है, उस अलीबाग का नाम बदल के रायगढ़ किया गया है। उस रायगढ़ जिले में एक श्रीवर्धन नाम का एक तहसील है। अगर आप श्रीवर्धन जाओ तो आपको अरब का समंदर मिलेगा, अरब का समुद्र मिलेगा आपको। बड़ा ही मनोरमणीय दृश्य होगा वहां का, अगर उस समुद्र के किनारे अगर आप चले जाओ। उस श्रीवर्धन से कुछ 10-15 किलोमीटर की दूरी पर एक गांव है जिसका नाम है रानवली। रानवली की एक विशेषता यह है कि रानवली ने ऐसे कुछ समाज बंधु और ऐसे कुछ समाज बहने हमको दी है कि जिन्होंने अपना साड़ी समाज का नाम रोशन किया है। मैं उनमें से कुछ व्यक्तियों के यहाँ नाम जरूर लूंगा। हमारे वर्ल्ड साड़ी फाउंडेशन के जो ग्रैंड एंकर है श्री राजेश तांबड़े, ये रानवली के रहने वाले है। हमारे साड़ी समाज जिन्हें आदरयुक्त मानता है, आदर भाव से जिनको पूछता है, वो है श्री अविनाश जी साड़ी। इनका जो ये भी वहां के रहने वाले हैं, इनकी माता जी थी वो भी वहां की रहने वाली थी रानवली की। रानवली ने बहुत सारे ऐसे हमको लोग दिए हैं समाज के कि जो रानवली से बिलोंग करते हैं, और साड़ी समाज में उनका बहुत ही बड़ा योगदान रहा है। रानवली की और एक विशेषता मैं कहूंगा कि अगर आप रानवली जाओगे तो आपको ऐसा लगेगा कि कहीं हम रामूजी फिल्म सिटी में तो नहीं आए हैं। वो जो हमारी साड़ी गली है जहाँ पे सब साड़ी लोग रहते हैं, उस गली में अगर आप चले जाओ तो अनेक रंगों से रंगे हुए वो घर है, वो रास्ता। जब जैसे आप चले जाओगे तो आपको ऐसा लगेगा कि कहीं मैं किसी फिल्म सिटी में तो नहीं घूम रहा हूँ। मैं पहली बार जब मैं रानवली गया था रात को, तो मुझे ऐसा लग रहा था कि मैं कहीं रामोजी फिल्म सिटी में तो नहीं आया हूँ। ऐसी रामोजी फिल्म सिटी में साड़ी समाज का एक गणपति का मंदिर बना हुआ है, मुझे ऐसा लगता है और ऐसा मेरा मानना है। शायद मैं गलत हो सकता हूँ, कृपया मुझे माफ कर दीजिएगा, लेकिन मैंने ऐसा साड़ी समाज का मंदिर, गणपति का मंदिर, जीवेश्वर का मंदिर आज तक मैंने पूरी भारतवर्ष में नहीं देखा है। अगर आप साड़ी समाज के हो तो आप जरूर जिंदगी में एक बार, कहीं भी रहो, आप दिल्ली में रहो, नोएडा में रहो, आप छत्तीसगढ़ में रहो, मध्य प्रदेश, गुजरात, कहीं भी रहो, आप भारत के किसी भी कोने में रहो,
लेकिन जिंदगी में एक बार आप उस मंदिर में जरूर जाना। बहुत ही बड़ा और भव्य मंदिर है वो मंदिर देख के ही मुझे ऐसा व्यतीत होता है कि कितना बड़ा मंदिर भी साड़ी समाज का हो सकता है। और उस साड़ी समाज के उस मंदिर का नाम है श्री गणेश मंदिर ट्रस्ट रानौली, और उसके प्रेसिडेंट, उसके चेयरमैन आज हमारे साथ में है, जिनका नाम है श्री विजय वाउल फ्रॉम मुंबई। ये मुंबई में रहते हैं, लेकिन इनकी जो नाड़ है वो अभी तक वहीं से जुड़ी हुई है, और वो यहाँ से उसका व्यवस्थापन देखते हैं। साल में 2-4 बार तो जरूर वहां पे जाते होंगे। रास्ता थोड़ा सा पहाड़ी रास्ता है, लेकिन आप बोर नहीं होंगे। आप कभी मई महीने में भी चले जाओ तो आपको गर्मी नहीं होगी। पहाड़ों का वो रास्ता और बड़ा ही सफर अच्छा लगता है। ड्राइव करने में भी बहुत बड़ा आनंद मिलता है। मैं खुद मेरी वाइफ के साथ में एक बार गया हूँ और अकेला वहां पे 2 बार जा चुका हूँ। आप भी कभी अपनी जिंदगी में उस मंदिर में जरूर भेंट करिएगा। और उस मंदिर के आज प्रेसिडेंट हमारे साथ में श्री विजय वाउल वहां का व्यवस्थापन देखते हैं। केवल विजय वाउल नहीं, उनके जितने भी सहकारी है उनका तहदिल से मैं अभिनंदन करूंगा, क्योंकि माघी गणेश जो फरवरी में आता है, जनवरी फरवरी मार्च के बीच में जब माघी गणेश उत्सव जब आता है, तो वहां पे जो 2-4 दिन का या 1 हफ्ते का जो प्रोग्राम होता है, वहां पे 1 सप्ताह होता है, हमारे महाराष्ट्र में सप्ताह कहते हैं, तो वो सप्ताह सही में देखने लायक होता है। और माघी गणेश उत्सव के दिन वहां पे बड़ी तादाद में लोग आते हैं, साड़ी समाज के दूर दूर से लोग आते हैं, दूर दूर से बहुत। वहां पे रेल नहीं जाती है, वहां का हवाई अड्डा भी, मतलब अगर हवाई अड्डा भी आप कहोगे तो मुंबई का ही हवाई अड्डा पास में पड़ेगा। वहां पे रेल भी नहीं जाती है, लेकिन लोग अपने अपनी कारों से वहां पे जाते हैं, उस मंदिर का दर्शन करते हैं, उस उत्सव का आनंद लेते हैं। हमारे राजेश तांबड़े खुद वहां पे 2-3 दिन रहते हैं और अपना संगीत का कार्यक्रम भी रात को करते हैं। मैं खुद उस 2 प्रोग्राम में शामिल हो चुका हूँ, और उस प्रोग्राम में न केवल महाराष्ट्र से बाकी पूरे राज्यों से वहां पे लोग आते हैं। अगर आपको मौका मिलेगा तो माघी गणेश उत्सव में आप जरूर रानौली जाइए। सर नमस्कार, वर्ल्ड साड़ी फाउंडेशन के इस फेसबुक लाइव इंटरव्यू में मैं विजय वक्ते आपका हार्दिक स्वागत करता हूँ। बड़े दिन से आपकी इंटरव्यू लेना चाहता था, लेकिन समय की पाबंदी थी, और रही बात यह कि बच्चों का ऑनलाइन क्लासेस भी चल रहा है। आपको शायद पता नहीं होगा, लेकिन अभी अभी मेरे बच्चे का क्लास खत्म हो गया, तो उन्होंने लैपटॉप मेरे हवाले कर दिया। तो उनके ऊपर भी कभी अन्याय होता है, आपको लगेगा कि सर शनिवार रविवार को मैं 7 बजे बोलता हूँ, लेकिन मेरी भी समस्या ये थी जो मैं आपको बता नहीं सकता था, क्योंकि घर में 2 लैपटॉप है, 2 लड़कियां है, एक लड़की मेरा उसका लैपटॉप लेके गैलरी में बैठती है, दूसरी बेडरूम में बैठती है, तो वो लैपटॉप भी मुझे खाली चाहिए, क्योंकि ये लाइव जाने के लिए मुझे लैपटॉप की जरूरत पड़ती है, और उस हिसाब से मैं ये इंटरव्यू कंडक्ट करता हूँ। लेकिन कोई बात नहीं सर जी, देर आए दुरुस्त आए, आज शनिवार का दिन है, और विशेष रूप से मैंने कोई विनायक चतुर्थी देख के आपका इंटरव्यू नहीं कंडक्ट किया था। ये तो संयोग की बात है कि आज का दिन, मतलब आप जय गणेश जय जीवेश्वर हमेशा बोलते हो, मैं भी आपको कहता हूँ जय गणेश जय जीवेश्वर, और गणेश जी की आज विनायक चतुर्थी के दिन आपका इंटरव्यू हो रहा है, ये हमारे लिए सौभाग्य की बात है कि उस गणेश मंदिर रानौली ट्रस्ट का आज इतिहास हमको मालूम पड़ेगा, उसके प्रेसिडेंट के बारे में हमको मालूम पड़ेगा, और लोगों को हम बताएंगे कि महाराष्ट्र के रायगढ़ जिले में श्रीवर्धन तहसील में रानौली नाम का जो गाँव है, जहाँ पे हमारा गणेश मंदिर ट्रस्ट रानौली है, वो है क्या। विजय बाबू जी मुझे पहले बताया था, मुंबई में रहते कहाँ आप मराठी में बात कर सकते हो, कोई दिक्कत नहीं सर। यस यस, मी आता सध्या तरी मी डोंबिवलीला ठाकुरली येथे राहतो। 1980 पासून मी मुंबईला आलो। बरेच टप्पे स्टार्टिंग, जेव्हा मी सुरुवातीला आलो त्यावेळेला काळा चौकी लालबाग या ठिकाणी होतो, कामगार वर्ग तिकडे असल्यामुळे माझे वडील मिल मध्ये होते सर्विसला, आणि त्यामुळे मी माझं पहिला प्रधानपण हा लालबाग झाला। लालबागहून नंतर मी गवंडीला आलो, आणि गवंडीहून माझा गवंडीला मी ज्या वेळेला एकटा होतो, आणि त्यावेळेला माझं जेव्हा लग्न झालं 1984 साली, त्यावेळेला मी स्वतः डोंबिवलीला येऊन स्थायिक झालो। त्या आज तक आहेत, मी डोंबिवलीमध्ये आहे। आपली नोकरी करते थे? नोकरी साहेब म्हणजे एक फार कळखळ माझा जीवनाचा ते वेळ होती, अगदी सांगायचं म्हटलं तर तेवढी मी एवढी नाही हिम्मत करू शकत सध्या तरी, कारण मी थोडक्यात सांगतो त्याबद्दल। एकंदरीत खडखल प्रवास असा होता की त्यावेळेला, म्हणजे माझा जन्म 1962 आहे, आणि त्याच्यानंतर मला जर जेव्हा सर्वसाधारण समजायला लागलं, मी जेव्हा शिक्षण मध्ये 6वी 7वीला जेव्हा आलो, त्यावेळेला मला
माझ्या जीवनाची थोडीशी कलटणी जरा मला समजायला लागली, मला जीवनामध्ये कुठल्या मार्गी प्रवास करायला पाहिजे, शिक्षण किती घ्यायला पाहिजे. परंतु तू मला शिक्षणाच्या साठी मला प्रापंचिक म्हणा किंवा सामाजिक लेवलने म्हणा असं इतर कुठूनही मला जास्त असं सहकार्य मिळालं नव्हतं. आणि खेडेगाव रानवली असल्यामुळे मी 8वी ते 9वी पर्यंत जेमतेम शाळा शिक्षण मी पूर्ण केलं. आणि त्यानंतर मी प्रथम मी लालबागला येते एका भाड्याच्या खोलीमध्ये, एक त्यावेळेचे एक गाव ते खानवाल म्हणून म्हणायचे की तिथे फक्त जेवण्यासाठी त्या रूम मध्ये जायचं आणि झोपण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी जायचं. अशा प्रवासामध्ये मी तिथे राहत होतो. आणि मग तिथे आल्यानंतर पुढचं माझं शिक्षण मी विसरून गेलो की म्हणजे शिक्षणाला मला कोणी मला गांभीर्यपणा दाखवलं नाही किंवा शिक्षण कर म्हणून कोणी मला असं काय म्हटलं नाही. परंतु मी नोकरी उद्योग म्हणून केले. त्यावेळेला व्यवसायामध्ये मी ज्यावेळेला नोकरीला प्रथम लागलो त्यावेळेला माझ्या मनामध्ये एक भावना नक्कीच होती की आपण जीवनामध्ये नोकरी ना करण्यापेक्षा आपण आपला स्वतःचा व्यवसायच काहीतरी करायला पाहिजे. आणि त्या आधारे मी सर्वसाधारण एका आपल्या हिमतीवरती आपण उभं राहावं याकरता आपण मी पहिल्यांदा एका इंडस्ट्रीत मध्ये सर्व्हिसला लागलो. तिथे दोरा बनवत होता रसिकाम. मी भगवंत जोगेश्वरांना प्रार्थना करतो की ज्या वस्त्र निर्मात्यामधून आपण समाजातून आलेलो आहोत, जन्म घेऊन आलेलो आहोत आणि त्याच्यामध्येच आपल्याला परत प्राधान्य मिळतो, तर आपण या रसिक कंपनीमध्ये काम करूया. तर रसिक कंपनीमध्ये पण काम मी जास्त वेळ न करता त्याच्यानंतर मी मार्केट लाईनला चहाच्या दुकानामध्ये लागलो कामाला. चहाच्या दुकानामध्ये म्हणजे एक अर्धा किलो पॅकिंग करण्याकरता, अर्धा किलोचे पॅकिंग करून काउंटरवरती बसणे. मला तिथे प्रमोशन दिला. नंतर मला बोलले तुम्ही कॅश काउंटरवरती बसा. कॅश काउंटरवरती बसल्यानंतर एक्सपोर्ट सांभाळा. असं करत करत मला थोडस त्यांनी त्या लोकांनी मार्केटिंग मध्ये घेतलं. त्यानंतर मी ट्रायस इंडस्ट्री इस्टेट माहीम या ठिकाणी स्टिकर्स कंपनीमध्ये मी सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून सर्व्हिसला लागलो. अगदी 6 महिन्यामध्ये मला त्यांनी प्रमोशन देऊन सुपरवायझरचा जॉब दिला. सुपरवायझरचा जॉब दिल्यामुळे मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि गुजरात पूर्ण बॉर्डर अप टू दिल्ली पर्यंत मी पूर्ण मार्केटिंग लेवलला मी फिरलो. आणि त्याच्यामध्ये पुन्हा माझ्या मनामध्ये आलं की आपण ही शेवटी सर्व्हिसच करतोय, कमिशन बेस प्लस सॅलरी जरी भेटली तरी मला सॅलरी कमिशन पेक्षा सॅलरीपेक्षा मला कमिशनच जास्त भेटत होता. म्हणून त्यामुळे मला उत्साह अधिक वाढला की आपण हा व्यवसायच करायला पाहिजे. म्हणून परत ती नोकरी मी सोडली आणि माझा स्वतःचा व्यवसाय मी एक गिफ्ट आर्टिकल म्हणून उडन शोपीस असे छोटीशी एक गाला इंडस्ट्री सारखा मी भाड्याने घेऊन मी माझा छोटासा उद्योगधंदा चालू केला. त्यानंतर उद्योगधंदा चालू केल्यानंतर माझ्याकडे जे काही कारागीर मी ठेवले होते कामाला, त्यावेळेला मी काही म्हणजे गावी मी जातच असतो गणपती. आमच्या कोकणामध्ये आपल्याला गणपती गौर गणपती होळीला वगैरे हे जाण्याचा एक आपला पहिल्यापासून आमचा तो छंदच आहे. आणि त्या काळामध्ये मी जेव्हा गेलो त्यावेळेला माझ्या वर्करनी माझी ती फॅक्टरी चितला साहेब ती विकून ते लोक फरार झाले. त्याच्यामुळे मी तिथेही गाळ झालो. आणि नंतर मी परत स्वतःच परत पुन्हा काही न करता मी व्यवसाय परत एकदा चालू केला. आणि ते म्हणजे सिरामिक मूर्ती गुजरात राजस्थान गुजरात आणि जामनगर इथून मला हा कच्चा माल येत होता. मस्जिदला मी एक छोटस ऑफिस चालू केलं. तिथे पण कारागीर ठेवून मी स्वतःचा व्यवसाय म्हणजे गिफ्ट आर्टिकल ज्यांना डेकोरेटिव्ह करून ग्लास शोपीस बनवून असे वेगवेगळ्या पद्धतीचे ट्रॉफ्या बनवून मूर्ती 90% गणेश मूर्तींचे मी फ्लेक्सिबल शोपीस असे बनवायला लागलो. आणि त्यातूनही मी आजपर्यंत त्या व्यवसायामधूनच मी आजपर्यंत माझ्या दोन्ही मुलांचं शिक्षण त्यांचं लग्न आणि माझा संसार मी ह्या व्यवसायापर्यंत मी आजपर्यंत अगदी व्यवस्थितपणे मी करत आलेलो आहे. परंतु गेल्या शादी कब हो गया? शादी 1984 साली. अच्छा, ये इनका नाम विमल. माझ्या मिसेसचं नाव आहे विमल धाडसे. अच्छा, ये कहां से है? मुरुड, आपला महाड. महाड, ओके 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 ओके. आपके बच्चे क्या करते सर जी? हाँ, एक बच्चा मेरा फर्स्ट है तो शेयर मार्केट में है और सेकंड है वो टेलीकम्युनिकेशन इंजीनियरिंग हुआ है. वो अपना ऑफ कंट्री बाहर का ज्यादा यूरोप साइड 6-6 महीने में अप डाउन करता है. दोन्ही ठिकाणी दोन्ही माझी मुलं आता आजच्या तारखेला कुटुंब माझं व्यवस्थित आहे. परंतु एकच फक्त बाजू म्हणजे माझी कडखर प्रवास जो आहे तो माझा आज पण सुद्धा परत मला असं वाटते
की गेल्या 2 वर्षांमध्ये चायना मार्केट आणि इतर हे आल्यामुळे मला तो सुद्धा माझा व्यवसाय मला मस्जिदचा मला बंद करावा लागला. आता मी सध्या घरी आहे आणि त्यातूनही माझा एक छंद हा गणेश मंदिर रांगोळी हा माझा लहानापासून माझा एक छंद होता. तो छंद मात्र मी आजपर्यंत मी तो सोडलेला नाही. माझ्या व्यवसाय उद्योगामध्ये सुद्धा मी बरस काही मी तिकडे दुर्लक्ष करून मी ह्या मंदिराकडेच मी जास्त वळण देऊन माझी एक प्रकारे मी माझी धार्मिक पूजाच मी करत नाही. रानौली मंदिर, रानौली गणेश मंदिर ट्रस्ट, कब से आप अध्यक्ष है उसके? अध्यक्ष आहेच मी. आता मी बचपन से तो जुड़े है ही आप. हाँ अध्यक्ष म्हणून 2014 पासून मी तिथे आता प्रेझिडेंट अध्यक्ष आहे. मतलब 6-7 साल हो गए आप प्रेसिडेंट है वहां के, चेयरमैन है वहां के. सर मुझे तो पहले बताना चाहिए, मुझे बताइए आप कि जो भी लोग हमको सुन रहे हैं, गणेश मंदिर रानौली ट्रस्ट, ये पहले कोई ऐसा मंदिर था वहां पे छोटा बड़ा? सर मला खरोखर आवर्जून इतिहास. कितने साल पुराना होगा और ये इसकी नींव कब रखी गई, मतलब इसका कंस्ट्रक्शन कब चालू हुआ और ये पूरा कब हुआ, कैसे हुआ ये पूरा? खर मजे आजपर्यंत गणेश मंदिर रानवली ही प्रसिद्धी देण्यासाठी जो आम्हाला व्यासपीठ पाहिजे होता तो आज आपण डब्ल्यू एस एफ ने जो आज व्यासपीठ दिलेला आहे खरोखर म्हणजे आज संकल्पनेच्या बाहेरची गोष्ट मी आज म्हणेन. कारण आपल्यामुळे आज जो इतिहास मला जो आज कम्प्लीट जर व्यवस्थित जर मला जर इतिहास जर रानवलीचा सांगायचा असेल तर मला कमीत कमी 24 तास लागतील. तर तेवढे मी न घेता माझ्या अकलेनुसार मी काही ठराविक पॉईंट मध्ये मी सांगतो. त्या पॉईंटचं मला स्पष्टीकरण जास्त करता येणार नाही, परंतु मी एक पॉईंट जरी मी सांगितला त्या वेळेचा 1910 पासून मी थोडे पॉईंट सांगू शकतो, परंतु अगदी त्या पॉईंटचं मी स्पष्टीकरण एवढ्या वेळामध्ये मी करू शकत नाही. परंतु त्यासाठी WSFनी मी प्रथम मी त्यांचे आभार मानतो, विश्वस्त मंडळ आणि त्यांचं पूर्ण भारत आंतरराष्ट्रीय महाराष्ट्रभर जिथे जिथे त्यांची कार्यकारी मंडळी आहे जिथे जिथे ते कार्यभाग करत अशा संपूर्ण टीमला आमच्या श्री गणेश मंदिर ट्रस्ट रानवलीच्या वतीने आज विनायकी चतुर्थीच्या निमित्ताने सगळ्यांना ह्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि आपले सर्वांचे आयुष्य असेच उज्ज्वल पार पडत. रानवलीचा इतिहास सांगायचं म्हटलं तसं साहेब माझ्या आकलेप्रमाणे मी 2019-20 साली जे कोरोना महामारी जेव्हा आता हे चालू आली आणि त्यावेळेपासून आपण एक जवळजवळ मी 5-6 महिने आपण घरीच आहोत. सर आवाज येतो का? सर तुम्ही बोलत राहा. हा तर 5-6 महिने पासून मी ह्या कोरोनाच्या महामारी घरी होतो त्यावेळेला माझ्या एक डोक्यामध्ये संकल्पना आली की आपला रानवलीचा इतिहास हा असावा, कुठेतरी त्याची नोंद असावी की जेणेकरून आज आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामधून श्री गणेश मंदिर रानवली म्हणून या नावाने ओळखले जातात. तर त्याचा हा इतिहास पुढच्या पिढीला सुद्धा मिळावा याकरता मी माझ्या प्रयत्नाने ह्याच वर्षी सर मी 2021 साली मागे गणेश जयंती उत्सवाला एक गतस्फूर्तींना उजाला म्हणून अशी एक स्मरणिका मी तयार केली आणि त्या कोरोना महामार्गाच्या अनुषंगाने मी ही जी स्मरणिका तयार केली त्याच्यामध्ये मी तुम्हाला त्यातले पॉईंट मी तुम्हाला फक्त मी आज काही सांगू इच्छितो की 19 मला जे हे भेटलेली नमूद आहे आणि माझे आकलेने मी जे घेतलेले संपूर्ण विषय रानवलीचा इतिहास असा आहे की आपल्या 1910 साली त्यावेळेचा आपला समाज फार एकदम हलगईचा झालेला असताना रानवली येथे विणकर धंदा हा फार काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी चालू होता, पण रानवलीपेक्षा श्रीवर्धन या ठिकाणी आपला साई बांधव त्या ठिकाणी होता आणि आजही त्या ठिकाणी आपले पंचायतीमध्ये समुदायी देवळाच्या समोरची जे रस्ता आहे तिथे सालीवाडा म्हणून असं एक नाव दिलेलं गेलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपला साळी समाज त्या ठिकाणी राहत होता. राहण्याचा उद्देश फक्त तिथे एवढाच होता की बोटी मार्गे येणारा कच्चा माल हा त्या ठिकाणी आपल्याला ने आणण्यासाठी जवळ
जवळ होत होता आणि ते त्याच्यामुळे श्रीवर्धनचा समाज हा संपूर्ण आपला कपडा खरेदी करून रानवलीला रानवली या गावी येऊन रानवलीला हातमाग विणण्याचे काम चालू केले होते आणि त्यावेळेला अगदी मोजकेच फॅमिली म्हणजे वाऊल तांबडे शिपूरकर असे काही मोजकेच फॅमिली त्या ठिकाणी उपस्थित होते आणि ज्या वेळेला आपल्याला हा कपडा विणला गेला आणि रुमाला विणले गेले त्यावेळेला अगदी खेडेकळामध्ये गावोगावीमध्ये जाऊन बाचकी बांधून आपला नाती बांधव अनेक 20 ते 30 किलोमीटर अंतरावरती पायी प्रवास करून ते आपले कपडे विकण्याचा हे करून व्यवसाय करून ते आपले मोलमजुरी करून तिथे भेटत होते. त्यानंतर काही काळानंतर रानवली गाव असं प्रसिद्ध झाला की तिथे लग्नाचं बाचकं बांधायचं कुठे लग्नाला ज्या वेळेला कपडे साड्या वगैरे खरेदी करतात तर हा तालुका स्पेस असून सुद्धा खेडेगाव श्रीवर्धन मध्ये येऊन खेडेगाव रानवली गावामध्ये येऊन इथे हा लग्नाचं बाचकं बांधत असेल. सकाळी 5 ते 6 वाजल्यापासून रानवली सालीवाडा हा एकदम म्हणजे कपडा विणण्यामध्ये खाटकूट खाटकूट असा आवाज हा तिथे समीकरण होत होता त्या खाटकुटाचा आणि अनेक बांधव त्या ठिकाणी इतर समाजाचे संपूर्ण येऊन सालीवाड्यामध्ये येऊन आपले साडी खरेदी करत असत. त्याच काळामध्ये माझे काका म्हणजे माझे आजोबा काही दादा काही विष्णू दादा वाऊल हे आफ्रिकेत जाण्याचा योग आला होता आणि आफ्रिकेमध्ये केपटाऊन या शहरामध्ये ते गेले होते आणि केपटाऊनला जाते वेळे त्याने आवर्जून आपल्याकडून आपण विणलेला साडी आणि कपडे धोती वगैरे हे संपूर्ण त्या शहरामध्ये त्यावेळेला ते घेऊन गेले असा हा तिथला सता समुद्र पार रानवलीची ख्याती पसरलेली होती. 1910 या सुमारास रानवली साडीवाडा घातलेलाच होता परंतु तिथे अनेक जे 30 किलोमीटरहूनच ज्ञाती बांधव किंवा इतर समाज तिथे खरेदीसाठी येऊ शकत होता कारण त्यावेळेला वाहन वगैरे नव्हती. ऍक्च्युली 1910 आसपास बैलगाडी हा सुद्धा विषय नव्हता लोक संपूर्ण पायीच चालत प्रवास करत होते पण 1930 दरम्यान 1920 ते 1930 या दरम्यान बैलगाडी हा विषय आला त्याच्यामुळे बैलगाडीतून लोक अगदी 50 किलोमीटर पासून यायला लागले आणि 1930 ते 1935 ह्या दरम्यान प्लेगची साथ आली. जसं आता जसं आपल्याकडे 2019 कोरोनाची साथ आलेली आहे तशी त्यावेळेला प्लेग ह्या रोगाची साथ आली आणि त्यावेळेला जो रानवलीला जो मनुष्य साडी कपडे खरेदी करायला येत होता तो मनुष्य म्हणजे त्यातलेच आमचे शिपूरकर आहेत हवरे आहेत वर्फे आहे दैफोडे आहेत असे काही कुटुंब हे 50 किलोमीटर अंतरावरचे जे होते ते रानवलीमध्ये येऊन स्थायिक झाले. 1:2 आणि 10:20 असं जे आपण म्हणतो तो हा समीकरण जमा करून जेव्हा 25 ते 30 कुटुंब एकत्र आले त्यावेळेला समाजाची संघटना तयार करूया असं त्यांची संकल्पना त्यांनी पूर्ण केली. त्यावेळेला जेव्हा अनेक नातेवाईक एकत्र आले त्यावेळेला त्यांनी विचार केला की आपल्याला इथे कुठेतरी आपण सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत खड्ड्यामध्येच काम करतो. खड्ड्यामध्ये एक जे वस्त्र विणण्यासाठी आपल्याला जे हातमाग होता त्या हातमाग विणण्यासाठी दोरा कपडा विणण्यासाठी खड्डा 5 फूट खड्डा आतमध्ये उभा राहायला लागत होता आणि त्या खड्ड्यामध्ये तो मनुष्य अगदी सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 12 तास तो खड्ड्यातून बाहेर येतो. त्या खड्ड्यामध्येच त्याचं संपूर्ण जीवन त्यांनी जगत असत होते. अशा वेळेला आपले ज्ञाती बांधव जे 20 ते 30 किलोमीटर पासून जे रानवली येऊन स्थायिक झाले जसे शिपूरकर अवरे डोयफोडे असे ते मी म्हणालो की असे लोक एकत्र आल्यामुळे आपण ह्या ठिकाणी एक गणेश मंदिर उभारावं म्हणून असं त्यांनी एक संकल्पना ठेवली आणि त्यावेळेला रानवली हा जो गाव आहे आपला त्या रानवली गावामध्ये अनेक सिद्धी जोहर राजवट ह्याचा राज्य होता. फार आक्रमण होत साहेब एकदम आक्रमण होत की आपल्याला हिंदूचे धर्म तिथे व्हावा किंवा हिंदूचा कुठलाही कार्यक्रम व्हावा किंवा हिंदूचे कुठलेही मंदिर व्हावे असं आपल्याला कधीच ते आपल्याला मंदिर बांधून देत नव्हते. हा फार आक्रमण होता आणि अशा टायमाला
आपल्या समाज बांधवांनी तो हट्ट काय सोडला नाही. त्यांनी एक जिद्दच ठेवली होती की आपण एक मंदिर आपल्याला रानवलीला आपल्या समाजाचं उभारायचंच उभारायचं. तर एक वेळा एका रात्री उभारायला गेलाय, परंतु तो उभारला गेला नाही, फक्त चौतारा बांधला गेला होता. आणि त्या चौतऱ्यावरती बांधणार तेवढा त्या जोहारचे माणसं येऊन त्यांनी आपल्याला विस्कळीत केला, आक्रमण झाले आणि तो मंदिर उभारला गेला नाही. नंतर प्रति एकादशीला स्थानिक लेवलचे लोक प्रति एकादशीला त्या चौतऱ्यावरती बसून फक्त भजन करत असत. असं करता करता अनेक परत पुढच्या गावातील लोक या रानवली शहरामध्ये येऊन आपल्या समाज बांधवांना एकत्र करून परत त्यांनी ही संकल्पना घेऊन हा मंदिर एका रात्री 10x10 चौतरावरती करंजेकर म्हणून श्रीवर्धनला कुंभार समाजाची व्यक्ती आहे त्यांनी एका रात्री 6 फूट दगडांमध्ये गणेशाची मूर्ती एका रात्रीमध्ये कोरली आणि ते मंदिर चौतरावरतीच ती मूर्ती ठेवून दिली. आजूबाजूचं काही मंदिर बांधून झालं नव्हतं, फक्त मूर्ती फक्त उभी होती. जशी शनी शिंगापूर म्हणतो तो सीन डोळ्यासमोर घ्या, त्या पद्धतीनेच आपली मूर्तीची पहिल्यांदा 1930 हे संकल्पना आपल्या समाज बांधवांनी रानवली ठिकाणी पूर्ण केलेली. त्याच्यानंतर 1940-50 दरम्यान आपले समाज बांधव रामभाऊ वाऊल, विनायक तांबडे, सकाराम शिपूरकर अशा काही बांधवांनी आपल्याला त्या चौतऱ्याच्या आजूबाजूची जागा 3000 square feet पेक्षा पण जास्त आहे, ती 3000 square feet जागा आहे, ह्या 2-3 असा आणि समाज बांधवांनी आपल्याला ती दिल्यामुळे त्या ठिकाणी एक कौलारू घर उभारून त्या मंदिराला आकार देऊया अशा पद्धतीने ते मंदिर उभारलं गेलं. आणि त्या मंदिराच्या मार्फत अनेक संघटित समाजाचे लेवाण घेवाण संपूर्ण व्यवहार त्या ठिकाणी व्हायला लागले. प्रति एकादशीला तिथे भजन व्हायला लागले आणि प्रति 1940 पासून माघी गणेश जयंती उत्सव हा ज्या वेळेला मंदिर उभारला गेला त्यावेळेला माघी गणेश जयंती उत्सव साजरा होत चालला. त्यावेळेला 2-3 साहेब त्यांना कोणी ते नमूद ठेवलेले आहेत तरुण की गणेशाची पूजा अर्चा ही आपल्या समाज ज्ञातीबांधवांच्या हस्ते प्रत्येक दिवशी व्हायला पाहिजे. त्यासाठी आमोशा ते प्रतिपदा आणि प्रतिपदा ते आमोशा असा 15 दिवसाच्या काळामध्ये प्रत्येकाकडे आम्ही तो एक पूजेचा भाग दिला जातो. पूजा त्यांनी करायची, पूजा अर्चा करायची आणि नैवेद्य दाखवायचा असं हा कार्यक्रम त्यांनी हा मुख्य कार्यक्रम त्यांनी जो आयोजित त्यावेळेला केलेला आहे तो इतिहासात लिहिला गेलेला आहे. आणि तोच आयोजन तेच कार्य आज तगा आहे. आजचा आमचा तरुण कार्यकर्ता सुद्धा त्याच जमाने तसंच आम्ही ते कार्य करीत आहोत. त्याचप्रमाणे अशी ख्याती आम्हाला इथे भेटायला लागली की रानवली समाज किंवा आसपासचा आमचा मुरुड आहे, माणगाव आहे, महाड आहे, खेड, चिपळूण आणि श्रीवर्धन ह्या भागामध्ये जर सर्वसाधारण तुम्ही जर एक विवाह कुटुंबिक जर आपण जर परिवार जर बघितला ते संपूर्ण महाडची मुलगी श्रीवर्धनला असेल, श्रीवर्धनची मुलगी महाडला असेल, मुरुडचा मुलगा रानवलीला असेल, रानवलची मुलगी इथे, म्हणजे थोडक्यात काय म्हणायचं आहे ते 50 ते 60 किलोमीटर अंतरावरतीच हे लग्न विवाह त्या टायमाला आमच्या पूर्वजनांनी जुळवलेलं आहे. याचं कारण कसं आहे की त्यावेळेला संघटना करणं हे अवघड होतं आणि संघटना ही फक्त एक रानवलीला हा एक केंद्रबिंदू ह्या एरियातला झाला होता. आणि ह्या उत्सवाच्या निमित्ताने ह्या 50 किलोमीटर अंतरावरचे लोक ह्या उत्सवाला यायचे आणि ह्या उत्सवाच्या काळामध्ये हमखास एकदम आम्हाला त्याची नमूद तिथे आमचे पूर्वजनांनी सांगत आहेत की मी आता माझं वय वर्ष आता 59 आहे, परंतु मला जर 80 ते 90 वर्षाच्या व्यक्तीला जर हा इतिहास विचारला तर त्यांनी मला हे सर्व सांगितलेलं आहे की तुम्ही लक्षात ठेवा की विजय भाऊ की असं असं झाल्यामुळे संकटना झाल्यामुळे आपण आज इथे एकत्र आहोत म्हणून आपल्याला महाराष्ट्र विचारतो. तर अशा पद्धतीने हे जे नियोजन होऊन जे कुटुंब जुळले गेले, परिवार जुळलं गेलं, हे फक्त रानवली संघटितच फक्त होत होतं, आपण पूर्ण महाराष्ट्रभर विखुरलेला नव्हतो. त्याच्यामुळे कोल्हापूरची मुलगी श्रीवर्धनला आली असेल किंवा श्रीवर्धनची मुलगी कोल्हापूरला गेली असेल असं केव्हाच घडलं नव्हतं. त्यासाठी त्यानंतर ह्या मूर्तीची एक खासियत आहे की मूर्ती पूर्वमुख आहे. या पूर्वमुख असल्यामुळे
सकाळचा चंद्रोदय जे किरण आहे हे किरण ह्या मूर्तीवरती चरणावरती येऊन पडतात. हे खरोखर हे म्हणजे पहाटेच हे दृश्य आपल्या मूर्तीजवळ बघण्यासारखं आहे. आणि त्यानंतर ह्या मूर्तीच्या आखणीकडे त्यावेळेला जी मूर्ती स्थापना झाली, परंतु त्या 1990 साली ह्या नवीन पिढीने ज्या वेळेला गणेश मंदिर ट्रस्ट ज्या वेळेला स्थापना केली, त्यावेळेला मंदिराची सुद्धा रेखीव असलेले आकार हे सर्व डोळ्यासमोर आणले. तर ह्या रेखीव आकारामध्ये सर आम्हाला एक लक्षात आलं की आपल्या बाप्पाचे दोन्ही हात असे वरती हात केलेले, म्हणजे ही शुभचिंतन दर्शवते या मूर्ती. म्हणून या मूर्तीचं नाव आम्ही श्री वरद विनायक, श्री क्षेत्र वरद विनायक गणेश मंदिर असं नाव 1999 पासून आम्ही हा या मूर्तीला आम्ही दिलेलं आहे असो. पण 1930 साली आपल्याला गणेश मंदिर रानवली म्हणून नाव ओळखलं होतं त्या मंदिराला. 1950 साली गणेश मंडल रानवली असं ओळखलं गेलं आणि 1999 साली श्री गणेश मंदिर ट्रस्ट म्हणून तिची स्थापना झाली. आणि आता या हयातीमध्ये गणेश मंदिर ट्रस्ट रानवली असं नावाने ओळखलं जातो. सर आता जे मंदिर उभं आहे त्यावेळेला तर कौलारू होत, छोट्या याच्यामध्ये होतं, 3000 चौरस फुटची आपल्याला जागा मिळाली. आज जे भव्य दिव्य मंदिर उभं आहे संकल्पना कुणाची? त्याचं आर्किटेक्चर जे असतील ना त्यांना माझा खरंच मी मानलं त्यांना, खरं इतकं सुंदर आर्किटेक्ट त्यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये. संकल्पना कुणाची? साधारणतः या नवीन आताच्या असलेल्या मंदिराच्या बांधकामाला सुरुवात कधी झाली आणि हे बांधकाम पूर्ण केव्हा झालं? तर 1999 साली हे गणेश मंदिर ट्रस्ट म्हणून स्थापना झाली. अध्यक्ष श्री नाजवाऊल म्हणून त्यांची आम्ही निवड केली आणि त्याच्यानंतर आपल्या रिसर आपल्या धर्माधिकत्याप्रमाणे आम्ही 11 जणांचे विश्वस्त मंडळ स्थापन करून. एकच मिनिट थांबा, मी ही मूर्ती आपल्याला जरा दाखवण्याचा प्रयत्न करतो. जरा एक सेकंद थांबा फक्त. दिसते का मूर्ती? नाही दिसत नाही सर. हा यस सर, दिसते आता. हा यस, जय गणेश. जय गणेश. हे विजय वाऊळ देवी और सज्जनों हमारे साथ अभी जो आप देख रहे हैं फोटो, ये है गणेश की मूर्ति जो रानावली में स्थित है और साथ में उनके प्रेसिडेंट है श्री विजय बाबू जी. एक शब्द भी समझ सकते हो? या बिल्कुल. आता जे गणेश मूर्ति आता तुम्हारा जे दिसते ते खरोखर सर मला म्हणजे आम्ही जन्मस्थो मीच असं नव्हे तर रानवली मधला मूळ रानवली जन्मस्थो जो आजही जन्मला असेल मुलगा तोही पुढे ह्या वरद विनायकाच नाव घेऊन तो पुढे कुठलाही कार्यभाग करणार असं. तर हे जे आम्ही माझं मी सध्या नवीन जागेमध्ये आज मी प्रदार्पण झालो आता 1-2 महिने झाले. या ठिकाणी मी याच मूर्तीचं मी टाइल्स वरती ही मूर्ती आज बसवलेली आहे माझ्या निवासी डोंबिवली. हे माझ्या घरी एंट्रीलाच माझ्या घरी मी ते दिवाळा म्हणजे टाइल्स वरती ती मूर्ती मी केले की जेणेकरून आपल्याला रोज आपल्या बाप्पाचं दर्शन व्हावं. बरं, आता कधी याची बांधकामाची सुरुवात कधी झाली आणि बांधकाम संपलं कधी? सर याच्यामध्ये थोडके सांगायचं म्हणजे ज्या वेळेला बांधकाम होण्यापूर्वी सुद्धा थोडस एक 5-7 वर्षाच्या मागे आपण जाऊन मी बोलतो थोडस की 1995 साली ज्या वेळेला अविनाश साहेब मुख्य सल्लागार सध्याचे के ते मुख्यमंत्री सहाय्य सचिव म्हणून कार्यरत होते त्यावेळेला त्यांच्या पुढे आम्ही अनेक संकल्पना प्रत्येक वेळेला आम्ही तिथे त्यांच्याकडे घेऊन जात होतो की मंदिराची पहिल्यांदा आपण प्रसिद्धी कशी करायची की जेणेकरून जे आज वटसाली फाउंडेशनने आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी करण्यासाठी जे त्यांनी संकल्पना आज डोळ्यासमोर ठेवून तुम्ही जे आज आमचा मुलाखत घेऊन जी प्रसिद्धी देत आहे हे फार मोठं कार्य म्हणावं लागेल आजच्या दिवसाला मला.
तर असे काही छोटे छोटे जे संकल्पना ज्या होत्या त्या आम्ही अविनाश साहेबांकडे सर्वप्रथम आमच्या संकल्पना आम्ही ठेवत आलो आणि आजही ठेवतो आणि यापुढे सुद्धा आम्ही आमचे माननीय सल्लागार अविनाशजी साळे यांच्या समोर आम्ही संकल्पना ठेवूनच पुढचा कार्यभाग करतो. त्या पद्धतीने ज्या वेळेला प्रसिद्धी कशी व्हावी तर अविनाश साहेब त्यावेळेला आम्हाला एकच शब्द बोलले होते की म्हणजे नक्की काय कसं करायचं. नक्की म्हणजे एवढंच की आपण रोज नवाकाळ पेपर वाचतो संध्याकाळ पेपर वाचतो. त्यावेळेला संध्याकाळी नवाकाळ हा फार मोठा प्रसिद्ध पेपर होता म्हणून मी साहेब तो नाव घेतला. तर अशा ह्याच्यामध्ये जे जाहिराती देऊन आपल्याला अनेक ठिकाणच्या जाहिराती वाचायला भेटतात हे होतं. तर आपण अशा ह्याच्यामधून आपण हे संकल्पना देऊन आपल्या मंदिराविषयी काही जाहिरात करू शकतो का. तर त्यावेळेला सर्वप्रथम मला सकुल समाचार कडून मला एक नाव त्यांच्याकडून भेटलं म्हणून सकुल समाचार पण आम्ही येऊन भेटलो. नंतर अनेक पुढे पुढे तर पुढे भरपूरच आहे ते विषय. परंतु आपण स्वतः आपण काय करू शकतो पहिल्यांदा आपला पाऊल पुढे रानवली पाऊल पडती पुढे असं जर म्हणायचं असेल तर रानवलीने प्रथम काय केलं हे मला म्हणायचं होतं. म्हणून मी त्यावेळेला आमचे असे अनेक स्मरणिका अनेक बुक आम्ही ज्या वेळेला वाचत होतो त्यावेळेला अविनाश साहेबांना बोललो होतो की आपण असं अशा पद्धतीने आपण हे बुक प्रिंट करूया. तर अविनाशजी बोलले होते की त्या टायमाला की असं बुक प्रिंट करणे म्हणजे आपल्याला या सध्याच्या ह्याच्यामध्ये तरी आपल्या संस्थेकडनं हे होण्यासारखं आहे का. की नाही ज्या वेळेला उत्सवाचा खर्च आमचा 25,000 होता ज्या वेळेला 15 ते 20,000 या दरम्यान आमचा उत्सवाचा खर्च 1995 साली आम्ही करत होतो साहेब. त्यावेळेला हे एवढी स्मरणिका समजा एक 10-15 रुपयाची जरी एक स्मरणिका त्यावेळेला तयार होत असेल तरी ती आम्हाला परवडण्यासारखी नव्हती. तर पुढचा तुम्ही असं जे जाऊन जे हे करता निमंत्रण देता तसं तुम्ही प्रत्येकाला निमंत्रण देणार ते तसंच करायचं आणि आपलं ते कार्यभाग असते असते पुढे असं वाढेल. त्यातूनच आम्ही अविनाश साहेबांना असं सांगितलं की नाही आम्हाला हे अहवालाच हे पाहिजेच. तर त्यावेळेला त्यांनी आम्हाला सायकल स्टाईलची एक हे दिली कल्पना दिली आणि आम्ही ते हाताने साहेब आम्ही स्वतः लिहून पेनाने पूर्ण अहवाल वर्षाचा अविनाश साहेबांकडे आम्ही देत होतो आणि अविनाश साहेब त्यावेळेला आम्हाला 100 ते 200 प्रती सायकल स्टाईल त्यावेळेला सायकल स्टाईलचे पण त्यावेळेला व्हॅल्यू होती 25 ते 30 पैसे एक कॉपी होती साहेब त्या टायमाला. तर त्या टायमाला अविनाश साहेब आम्हाला एक मोठ्या प्रकारे हा मोठा योगदान द्यायचे की आणि त्याचा जो आनंद आम्हाला साहेब भेटला ना की न भूत भविष्य असं भेटला. कारण का ज्या पत्रिकेला वेट नव्हता पण आमच्या सायकल स्टाईलला अहवालाला वेट होता. कारण का की त्याच्यामध्ये आम्ही एक बॅकग्राऊंड बघत असेल की ह्याच्यामध्ये विजय वक्ते ह्या साहेबांनी 10 रुपये देणगी दिली असं तुमचा मामे भाऊ काका नातेवाईक कोणी बघेल त्यावेळेला अरे विजय वक्ते 10 रुपये मग आपण पण 10 रुपये द्यायला पाहिजे किंवा आपण पण 20 रुपये द्यायला पाहिजे साहेब. त्याच्यावरती एक फंडाचा आमचा एक जास्त हे झाला आणि फंड त्याच्यामुळे ते वाढला. त्याच्यानंतर मग त्याच संकल्पनेतून आम्ही वार्षिक अहवाल बनवणे ज्याला आपण जाहिरात पीओपी मटेरियल म्हणतो. कारण मी पण थोडं मार्केटला असल्यामुळे काही शब्द मला म्हटलं जातो माझ्या तोंडात मुखातून की पीओपी मटेरियल. म्हणजे पीओपी मटेरियल म्हणजे काय की हे जाहिरातीप्रमाणे आपल्याला ऍड करायचे असतील तर आपण आता सध्या आपण काय करतो व्हॉट्सअपवरती एक बॅनर बनवतो आणि क्लिक करतो आणि जातो. पण तो साहेब वाचलं काय आणि ना वाचलं काय असं होतं. पण ज्या वेळेला प्रत्यक्षात जाऊन आपण प्रत्येकाला भेटतो तो जो रिस्पॉन्स असतो तो तुमच्या व्हॉट्सअपला भेटू शकत नाही. ठीक आहे आताच्या युगामध्ये पब्लिसिटी खूप झालेली पब्लिक वाढलेलं आहे फॅमिली वाढले परिवार वाढले आपला विभाग वाढला. आपण आता तुमच्या WSMU आपण आंतरराष्ट्रीय मध्ये आपण आता क्षेत्रामध्ये जात आहोत. तर अशा प्रकारे जर आपल्याला हे जे जाहिरात करायची जी संकल्पना आहे त्या टायमाला अविनाश साहेबांनी आम्हाला सर्वप्रथम ते दिली आणि त्यांच्या ह्याच्यावरती आम्ही हे पुढे काम आम्ही चालू केले. त्याच्यानंतर आमचे माननीय संस्थापक काही नाज वाऊल गुरुजी हा गुरुजींचा पण थोडक्यात साहेब मी 5 मिनिट सांगतो त्यांचे पण की गुरुजींच अतिशय रानवलीला म्हणजे त्यांचं कार्यभाग मी म्हणलो ना की मला जर इतिहास सांगायचा असला तर प्रत्येक व्यक्तीला घेऊन जर सांगायचं म्हटलं तर मला ऍटलीस्ट कमीत कमी 24 तास लागतील. त्याप्रमाणे आमचे नाज वाऊल हे त्या काळी म्हणजे आता ते गेल्या वर्षीच एक्सपायर झाले त्यावेळेला त्यांचं वय वर्ष 85 होतं काहीतरी. तर त्यावेळेला त्यांना रानवली
शाळेमध्ये शिक्षक म्हणून त्यांनी काम केलं आणि ते पहिले रानवळला रानवळी समाजाचे शिक्षक म्हणून कार्यरत केले त्यावेळेला त्यांना 6 रुपये पहिला पगार भेटला. हुशार व्यक्ती रानवळीची असं त्यांनी नाव कमवून गेले त्यावेळेला. आणि रानवळीला त्यावेळेला त्यांनी शिक्षक म्हणून ह्या पदावरती गेले त्यावेळेला त्यांनी पहिलं पाऊल रानवळी ग्रुप ग्राम पंचायत उभारावी असं ही स्वप्न त्यांनी साकारलं. आणि ज्या वेळेला रानवळी ग्राम पंचायतीचं उभारणं होणार त्यावेळेला साहेब एकदम त्यांनी हट्टाने सांगितलं की जर ग्राम पंचायत आपण उभारणी करत असाल तर माझ्या रानवळीचा साई समाजाचा पहिला सरपंच असेल, हे जर मान्य असेल तर आपण ग्राम पंचायत उभारणी करायला आपण तुम्हाला मेहनत करू आणि सहकार्य करू. अशा प्रकारे त्यावेळेला आपल्या समाजाचे पहिले सरपंच म्हणून सुदाम काशीनाथ तांबडे हे पहिले सरपंच आपल्या समाजाचे झाले. आणि आजही त्या ठिकाणी आपल्या पंचायतीमध्ये आजही वर्चस्व आपण ठेवलेलं आहे. त्या ठिकाणी डोईफोडे वरपे वाऊल आणि हावरे असे सरपंच ह्या पदावरती कार्यरत करत आलेले आहेत, सदस्य म्हणून कार्यरत आलेले आहेत. अशा प्रकारे आपला एक तो वर्चस्व ठेवणारे आमचे श्री नाजव वाऊल. आणि तेच नाजव वाऊल यांनी ह्या मंदिर उभारण्याचं स्वप्न साकारलं. त्यावेळेला ते बोलले की मंदिराचा आर्किटेक्ट प्लॅन आर्किटेक्ट करेल परंतु मला पाहिजे तसं करावा त्याने. म्हणजे आर्किटेक्टने शेवटी आर्किटेक्ट हा आर्किटेक्टच असतो. आर्किटेक्टला लाईन मारल्याशिवाय त्याचे आर्किटेक्ट तयार होत नाही, परंतु कोणीतरी कल्पना तरी द्यायलाच लागते शेवटी. त्याप्रमाणे आमचे म्हणजे माझे काकाच आहेत ते श्री नाजव वाऊल यांनी मंदिराची उभारणी कशी असावी, मंदिराचा आखणी कशी असावी, त्यावेळेला ते आखणी आमचे महाडचे हरवंदे आहेत त्यांनी ते आर्किटेक्ट प्लॅन बनवलेला आहे. आणि ज्या वेळेला हे आपण प्लॅन मध्ये आपण जे बसलो आणि आर्किटेक्ट प्लॅन घेऊन ज्या वेळेला मीटिंगला बसले त्यावेळेला प्रथम त्यांनी आम्हाला मीटिंगमध्ये हे दाखवल्यानंतर आम्ही संपूर्ण म्हणजे त्यावेळेच मी एकदम लहान कार्यकर्ता होतो, पण मी स्वतःहून मी माझं स्वतःचं वैयक्तिक मत मी सांगितलं की आम्ही त्यांना अण्णा बोलवतो. अण्णा हे होण्यासारखं नाही आपल्या जरी, कारण जिथे आपण आजही आपण एकावन्न रुपये 101 रुपये जास्तीत जास्त 101 रुपये आपल्याला देणगे आणि असे ह्याच्यामध्ये आपण एवढ्या 22.5 लाखाचं कोटेशन घेऊन आपण मंदिर बांधू शकत. त्यावेळेचा आर्किटेक्ट प्लॅन व्हॅल्यू अरे बांधण्याचं बांधकाम हे आपल्याला 22.5 लाख रुपयाचं होतं आणि बँक बॅलन्स आमच्याकडे 1.5 लाख रुपये. सर त्यावेळेला तरी सुद्धा त्यांनी त्यांचा हट्ट त्यांचं एक वचन होतं आणि तो वचन म्हणजे नेहमी माझ्या शब्दामध्ये मी कुठेही बोलून दाखवतो की त्यांनी एक शब्द वापरला लागेल की माझ्या शरीरामध्ये रक्त आहे, एक थेंब असेपर्यंत मी ह्या संस्थेसाठी काम करेन. फार मोठं योगदान आहे तो साहेब. आणि अशा ह्याच्यामध्ये सर्वांच्या संकल्पनेतून हे मंदिर उभारलं गेलं. तर त्याच्या अगोदर पण थोडस एक इतिहास होता आहे असा की डॉक्टर सतीश शेकाटकर विषय फार महत्वाचा आहे साहेब. डॉक्टर सतीश शेकाटकर आणि सोमनाथजी कासटकर ठाणेकर असे अनेक मान्यवर ह्या आमच्या ठाणे जिल्ह्यातील रानवळीला सहज उत्सवाला आले आणि त्यांनी एक नजर मारली की एवढं मोठं समाज या ठिकाणी जर येत असेल तर आपल्याला इथे आपल्याला एक तीर्थक्षेत्र रानवळी व्हायला पाहिजे असे आपले आमचे सल्लागार त्यावेळी डॉक्टर सतीश शेकटकर यांनी भर सगळे आणि ते बोले हे मंदिर होणार 100% होणार, त्यांचं आपण आयोजन करू. अविनाशजी आपल्या सोबत आहे, तुम्ही काय घाबरू नका, हे आपले होईल. आणि त्यावेळेला भर बसल्या बैठकीमध्ये साहेब त्यावेळेच्या सिच्युएशन प्रमाणे आम्हाला 22.5 लाखाच्या कोटेशनच्या समोर आम्हाला पहिल्या मीटिंगमध्ये 7 लाख रुपये आम्हाला पहिल्या मीटिंगमध्ये आम्हाला जमा केले आणि 7 लाख रुपये प्रथम आम्ही 1 महिन्यामध्ये आम्हाला मिळून आम्ही पुढचं प्रयोजन आम्ही त्या जीर्णोद्धाराचं घेतलं आणि त्याच्यानंतर त्या मंदिरासाठी पुढचं जर योगदान म्हटलं तर ते माझ्याकडे शब्द अपुरे आहेत
असे आमचे मुख्य सल्लागार अविनाजी साळी यांच्या अनेक कुटुंबाकडून अनेक मित्र परिवाराकडून अनेक त्याला शासकीय म्हणजे त्याच्यामुळे मी काही जास्त बोलू शकत नाही, परंतु त्याने अनेक मार्गे आम्हाला त्यांनी योगदान दिलेलं आहे आणि त्याच्यामुळेच हे आपण मंदिर उभारू शकलो। त्याच्यानंतर मंदिर उभारताना काही आम्हाला थोडे तांत्रिक अडचणी पण आल्या होत्या, म्हणजे आमचे जे बांधकाम ठेकेदार होते नाईक म्हणून ते अगदी कळसाच्या कामापर्यंत येऊन, आणि नाईक यांची सुद्धा जिद्द आमच्या त्या चुलत्यांसारखीच होती। ते बोलतात तुम्ही एक अनुभव घेतलेला नाही ह्या आपल्या तुमच्या वरद विनायकाचा, तुम्ही कोणी घाबरू नका, लहान मुलगा असो किंवा कोणी काही घाबरू नका, फक्त तुम्ही श्रीफळ फोडा आणि मी कामाला सुरुवात करतो, पैसे तुमच्याकडे येतील तसे मला द्यायचे। मी असं का म्हणालो की मला साक्षात हे अनुभव आहे तुमच्या मूर्तीचा इथं आलेला, माझी तिसरी वेळ आज आलेली आहे आणि मी तिसऱ्या वेळेला मी तुमच्याकडनं आज बयाना म्हणजे बांधकाम बयाना बोलतो ऍडव्हान्स, ते आपण तुमचा ऍडव्हान्स घेतोय, तर मी तुम्हाला नक्कीच सांगतो की तुम्ही कामाला लागा, तुम्हाला यश हे वरदा विनायक देणारच आणि पैसे तुम्हाला आजच द्या म्हणून मी तुम्हाला काही बोलत नाही, परंतु मी तुम्हाला एक गॅरंटी देतो की हे मंदिर उभारणं होईपर्यंत आणि मंदिराचं काम मी जिवंत, त्यांनी पण हे सांगितलं होतं मी जोपर्यंत या इथे जिवंत आहे तुमच्या भूमीमध्ये रानवणीला तोपर्यंत मी नॉन स्टॉप काम करून दाखवणार। बघा सर हे फार मोठे म्हणजे एक वरदा विनायकचं फार वेगळंच हे साक्षात असे खूप अनुभव आहेत या गोष्टीचे माझ्याकडे, तेवढे अनुभव साहेब मी प्रत्येक विषयाला लागून बोललो तर तेवढे होते मला, परंतु असे काही अनुभव आमच्या नातेवाईकांकडे पण मला मिळालेले आहे। तर हे साक्षात मध्ये त्यांचं अगदी कळसापर्यंत काम आलं, अवशेषी बांधकाम झालं, मंदिर उभारलं गेलं, कळस बांधून गेलंय आणि कळसाला आली त्यांना रात्री माझ्या बरोबर मला बोलले वाऊल तुम्हाला जे कळस बघायचं त्याची डिझाईन बघायला मी येतो तुमच्यावर, कारण मी मार्केटला असल्यामुळे मी त्यांना बोललो की मी कळस तुम्हाला दाखवतो डिझाईन दाखवतो तुम्ही फक्त बघा ती डिझाईन तुम्हाला कशी वाटते। ते माझ्या बरोबर सकाळी 1 वाजेपासून 6 वाजेपर्यंत मस्जिद मार्केटला होते, 6 वाजता आम्ही डोंबिवलीला आलो, मी घरी गेलो ते घरी गेलो आणि सकाळी 6 वाजता मला त्यांचा फोन आला की त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्याच्यामुळे नाईक हे देवस्थान त्या ठिकाणी झाले। त्याच्यानंतर आम्ही सुद्धा थोडं विचलित झालो होतो की निधी फार कमी होती आणि ही व्यक्ती आम्हाला निधी विचारतच नव्हती असं होतं, परंतु निधी देणं भाग होतं ऍटलीस्ट त्या टायमाला त्यांच्या झालेल्या कामाच्या लेवल पुरते तरी त्यांना 3 लाख आम्ही देणे होतो। तर आम्ही त्यांना त्यांच्या कुटुंबाला सांगितलं की नाही नाईकचे शब्द जे होते तेच आमचे शब्द आहेत, आम्ही 3 लाख तुम्हाला दिल्याशिवाय आम्ही तुमचं पुढचं आम्ही कळसाचं काम करणार नाही, त्याप्रमाणे ईश्वर कृपेने आपल्याला 3 लाख आम्ही त्यांना देऊन आम्ही कळसाचं काम पूर्ण केलं। आणि कळसाचं पूर्ण काम होण्यासाठी साहेब हबप दुर्गुळे काका सदानंदजी दुर्गुळे आम्ही रानवलेकर आम्ही काका म्हणतो पण इतर समाज त्यांना बाबा म्हणत, तर काकानी एक आम्हाला साहेबा मंदिरचा पाया उभारणी केली, त्यावेळेला एक शब्द दिला होता की मंदिर अनेक ठिकाणी बांधले जातात भाऊ साहेब, मंदिर अनेक ठिकाणी बांधले जातात पण काही बांधता बांधता ती मोडीत जातात। मी म्हणजे तुमचा अनुभव आहे पण आम्ही आमचा अपमान झाला म्हणून आम्ही समजलो नाही, आम्ही बोललो साहेब बोललो काका आमचं काम आहे फक्त तुमच्या घरी येऊन निधी संदर्भात जरा बोलायचा, निधी किती द्यायची काय द्यायची ते तुम्हीच ठरवायचं, परंतु तुम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही आता काम पूर्ण झाल्यावर येतो ना, पण आम्ही तुम्हाला आज आम्ही सांगितलंय की इथपर्यंत काम आलेलं आहे मग आम्ही ते बांधकाम पूर्ण झाल्यावर आम्ही येतो तुमच्यावर। ज्या वेळेला कलर पेंटिंगला आम्ही आलो त्यावेळेला त्यांना परत गेलो आणि सांगितलं काका तुम्ही उद्याच्या मीटिंगला यायचं आहे आणि आपल्याला जीर्णोद्धार मीटिंग आपण लावलेली आहे ती जीर्णोद्धार उद्घाटनची तारीख ठेवली हो, पण ते पहिला जाता जाता माझ्याकडनं स्वइच्छेने 51,000 रुपये हे आपल्या कळसासाठी घेऊन जाईल। तर अशा प्रकारे दुर्गुळे काकानी अगदी शेवटच्या हत्ती गेला शेपूट राहिला ह्याच्यासाठी त्यांनी आम्हाला 51,000 रुपये देऊन एक फार मोठं मुलाचं त्यांनी देण्यामध्ये एक काम आमच्या दुर्गुळे काकानी केलं होतं। आणि मंदिर ज्या वेळेला उद्घाटनची तारीख ठरली त्यावेळेला आपले माननीय जिल्हाधिकारी साहेब
नंदकुमार जी जंत्रे साहेब यांचा आमचा थोडस परिचय झाला. अगोदर असा परिचय होता, अगोदर मंदिर उभारणी करण्यापूर्वी सुद्धा त्यांची श्रीवर्धन आणि आमच्या इकडे बागमंडला हरेश्वर या ठिकाणी त्यांची एक भेट व्हायचीच आणि ते येऊन जात होते. परंतु जिल्हाधिकारी म्हणून त्यांची भेट आम्हाला त्याच वेळेला झाली, ते पण अविनाशजी साळे यांच्या सहकार्याने. आणि त्यावेळेला आम्ही असं ठरवलं की हे मंदिर उद्घाटन माननीय नंदकुमारजी जंत्रे साहेब यांच्या हस्ते आपण करूया आणि त्याप्रमाणे माननीय नंदकुमारजी जंत्रे साहेब यांच्या हस्ते 31 जानेवारी 2006 मंदिर जीर्णोद्धार उद्घाटन झाला. त्यानंतर वरती मंदिर जीवेश्वर सभागृह बांधलेलं आहे आणि त्या जीवेश्वर सभागृहाचं उद्घाटन त्याच तारखेला 31 जानेवारी 2000 डॉक्टर सतीश शेकटकर या उपाध्यांच्या हस्ते. अशा आता किती खोले आहेत तिथे सभागृह आणि खोले? नाही सर, हे फक्त मी मंदिराचंच बोललो. आता हे मंदिर उद्घाटन 2000 जे झालं तर मंदिर जीर्णोद्धार हे उद्घाटन झालं. त्याच्यानंतर अनेक समाज बांधवांनी प्रतिवर्षी त्या वर्षापासून 2007 ते 2010 ह्या काळामध्ये सर आमच्याकडे उत्सव काळामध्ये 1.5 ते 2000 आपले भक्त येतात आणि हे तुम्ही प्रत्यक्षात बघितलेलं आहे. तर हे असं जेवलेलं हे आपले समाज बांधव वाढू लागले. त्यावेळेला आम्ही एक विचार केला की आपण एक बाजूला भक्त निवास बांधावा आणि भक्त निवास बांधण्यापूर्वी काही जणांची संकल्पना आली की पहिल्यांदा आपण प्रवेशद्वार करूया की जेणेकरून समाजाला जाहिरात होते पण समाजाचे बाहेर टुरिस्ट लोक जे हरेश्वरला जातात श्रीवर्धनला जातात ते लोक समाजाच्या आपल्या सपोज सारी समाजाची गणेश श्री क्षेत्र वर्धविनायक गणेश मंदिराची कमाणी ज्या वेळेला बघेल त्यावेळेला आपला भाविक या ठिकाणी दर्शनाला नक्कीच येईल. तर तेही आम्ही 19 जानेवारी 2010 चंद्रकांत दांडेकर माणगाव यांच्या हस्ते त्या कमाणीचा उद्घाटन झाला. आणि त्यानंतर भक्त निवासकडे आपण 2010 वळलो आपण आणि 2010 ते 2016 पर्यंत आपण ह्या 2010 आपला विषय घेतला आणि 2012 आपल्याला पायाभरणी भक्त निवासची केली आणि 2016 आपण भक्त निवास उद्घाटन करतोय. तर त्या काळामध्ये सुद्धा असंच एक हे आलं आणि त्याची म्हणजे निधी संकल्पनामध्ये की आपल्याला एवढा भक्त निवास बांधायचा म्हटलं तर त्यावेळेला आम्हाला 80 लाखाचं पहिलं आमचं आर्किटेक्ट प्लॅनिंग कोटेशन आलेलं आहे. तर हे 80 लाख रुपये आपण कसे काय जमा करणार? तर असं करता करता ना आपलेच नातेबांधव श्री सुधाकर शिरपूरकर आपल्याला सुद्धा माहिती आहे की महाराष्ट्रभर एक दानशूर व्यक्ती आमचे माणगावचे सुधाकरजी शिरपूरकर साहेब यांनी सांगितलं तुम्ही कुठलाही विचार करू नका, हे पहिल्यांदा जेवढी रेती लागेल ना तेवढी माझ्याकडनं असेल आणि शासनाकडनं जर काय निधीची जर काय संकल्पना भेटली आपल्याला तर आपण शासनाकडनं सुद्धा आपण काहीतरी मदत करण्याचा आपण प्रयत्न करू. आणि त्या पद्धतीने त्यांनी त्यांचे प्रयत्न करून आपल्याला भरघोस देणगी दिली आणि एक खालच्या सभागृहाला सुद्धा आपण त्यांचंच आम्ही नाव दिलेलं आहे. अशा प्रमाणे खोळ्या आपण ज्या बांधलेल्या वरती त्या 10 खोळ्या बांधलेल्या आहेत. 10 खोळ्या बांधते वेळेला एक सर आम्ही एक तो नियोजन डोळ्यासमोर पहिल्यांदा आम्ही ठेवला होता की जो आपल्याला दाता 1,11,111 रुपये देईल त्याच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ म्हणा किंवा नातेवाईक स्मरणार्थ म्हणा किंवा स्वयंस्व सप्रेम भेट असं जरी लिहिला तरी त्या नावाचा उल्लेख आम्ही त्या रूमच्या वरती केला जाईल. आणि मागे गणेश जयंती उत्सवाला ज्या वेळेला ती फॅमिली ज्या वेळेला तिथे येईल त्यावेळेला त्यांना आम्ही राहण्याची व्यवस्था करू. त्याच रूम मध्ये होईल असं नाही पण त्या 10 रूम पैकी कुठल्याही रूम मध्ये तुमच्या आपण तिथे व्यवस्था करणार. अशा पद्धतीने झालं आणि सहकार्य समाज बांधवांकडे मिळालं. सर खूप खूप धन्यवाद. आज आपण राणोलीची संपूर्ण माहिती मिळाली. 3000 चौरस फूट जागेमध्ये उभारलेलं हे मंदिर रूम्स सभागृह आणि अगदी 1910 आतापर्यंतचा इतिहास तुम्ही आम्हाला सगळ्यांना सांगितला आणि हे तर जग प्रसिद्ध आहे की मागे गणेश उत्सवाला तिथे हजारोच्या संख्येने लोक येतात मुक्कामही करतात आणि विशेष म्हणजे की या सगळ्या लोकांची व्यवस्थाही तुम्ही तिथे करतात त्यामुळे आपलं कार्य खरोखर कौतुकास्पद आहे. देवीवर सज्जनो जब भी आपको मौका मिले साळी समाज में है आप कभी भी आपको मौका मिले तो जिंदगी में एक बार
मैं ये नहीं कहूंगा बार बार तो जाइए आप बिल्कुल, लेकिन अगर आपका जाना वहां पे नामुमकिन है, आप दूर रहते हो, कहीं तिरुपति रहते हो, कहीं गांधीधाम रहते हो, कहीं छत्तीसगढ़ में रहते हो, आपका जाना वहां पे अगर पॉसिबल नहीं है तो जिंदगी में एक बार जरूर मतलब उस मंदिर को आप भेंट देना, आपको सही में वहां पे जाके बहुत बहुत सुकून मिलेगा। सर वेळाभावी मी थांबायचं म्हणतोय, तर मला लगेच दुसरी मुलाखत आहे 8 वाजता। विजय बाळू साहेब आज आपण इथे आलात जागतिक शाळा फाउंडेशनच्या व्यासपीठावरती, आज आपण गणेश मंदिर रानवली ट्रस्टची संपूर्ण माहिती दिली। रानवली गावाबद्दल खरोखर मी सांगितलं तुम्हाला की फारच सुंदर गाव आहे ते, आणि कधीतरी असं वाटतं की मनाने जर थकलो, शरीराने नाही मनाने जर थकलो, मला वाटतं की 2-1 दिवस जाऊन तिथे राहिलं ना की फार समाधान वाटतं असं मला वाटतं। आणि आयुष्यात मी आणि आम्ही दोघं नवरा बायको नक्कीच, म्हणजे मागे गणेश उत्सव असो अथवा नसो, परंतु 1-2 दिवसासाठी तिथे नक्कीच राहायला जाऊ, कारण त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथलं पावित्र्य आणि तिथलं जे वातावरण आहे मंगलमय वातावरण ते माणसाच्या मनाला फार 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 सुखावह असतं। तर जे आज आपण इथे आलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद। रानवली गणेश मंदिर ट्रस्टला शुभेच्छा आणि पुनश्च मातांकिनी दशांकिनींना स्मरण करून भगवान जीवेश्वरांचं नाव घेऊन आजची मुलाखत संपवतो। सर एक मिनिट, सर एका मिनिट, जो दुसऱ्यासाठी योग्यता ओळखतो, जो दुसऱ्यासाठी योग्यता ओळखतो आणि दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होतो तो खरा सुखी असतो। यस सर, खरोखर मी कौतुकाने सांगू शकतो की आज साळी समाजामध्ये आपण उभयता जे काम करत ह्या कार्याला तोड नाही। आजपर्यंत अनेक संस्था उभारलेल्या आहेत, त्या संस्थेने त्या त्या पद्धतीने काम करत आहेत, पण प्रत्येक संस्था ज्या वेळेला काम करते त्या संस्थेला पण एक तोड लागतो, सहकार्य लागतो, आपुलकी लागते। हे जे काय साहेब आहेत ना, हे तुमच्या विश्वस्त मंडळामध्ये आहेत आणि मुख्य म्हणजे ताईंकडे जास्त हे श्रेय जातो माझ्या मते, कारण ताईंच्या योगदानामुळेच आपण हे पुढचं पाऊल घेतलेलं आहे आणि अशी सौभाग्यवती आपल्या समाजामध्ये सर्वांना मिळतो असं आपण वरदेश नाईक सर डब्ल्यूएसएफ बद्दल काय माझा एक प्रश्न राहूनच गेला, डब्ल्यूएसएफ बद्दल काय भावना आहेत आपल्या, डब्ल्यूएसएफ जागतिक शाळा फाउंडेशन बद्दल काय भावना आहेत, बळशाली फाउंडेशन बद्दल काय भावना आहेत? नाही सर, कौतुकास्पद आपले संपूर्ण कार्य चाललेलं आहे सर, त्याच्याबद्दल भावना व्यक्त करण्यासारखे आहेतच नाही, त्या उभयतांमध्येच भावना व्यक्त कराव्या। बाकी डब्ल्यूएसच्या कार्यामध्ये सर मी एक आठवण करून तुम्हाला सांगू इच्छितो, आता तुम्ही भावना म्हटल्यामुळे की WSM हे नाव नंतर झालं, परंतु ज्या वेळेला माझी आणि तुमची पहिली मुलाखत झाली असेल तुम्हाला सर आठवेल की कोल्हापूरला आपल्याला वधूवर मेळाव्यामध्ये झाली आणि वधूवर मेळाव्यामध्ये त्यावेळेला मी एक शब्द वापरला की आज काही सांगू शकत नाही पण म्हणजे इथे त्रिवेणी संगम आज योग आलेला आमचा, तर मला एक जण बोलला म्हणजे बाजूला त्रिवेणी सम योग म्हणजे काय, मी बोललो इथे विजय वक्ते आलेले, विजय वाऊल आले, विजय चंबर आलेले, त्याच्यामुळे इथे नक्कीच संगम आज काहीतरी होणार आहे। एवढं सर मी एवढे म्हणजे शब्द पण माझा पडला नसेल तेवढं तुम्ही खुर्चीवरून उठले आणि माईक जवळ येऊन बोलले की मी समाजासाठी काम करेन ते 10 वर्ष करेन आणि या 10 वर्षामध्ये जर समाजाची जर प्रगती झाली नाही किंवा माझे आया बहिणी ज्या काम धंदा ज्या करायला जातात त्या जर त्यांना जर मी व्यवसाय उद्योग जर करून दिला नाही तर मी 10 वर्षांनी माझे समाज कार्य मी सोडून देईल। साहेब हे बोलणं अवघड एवढं म्हणजे कोण सांगू शकत नाही, पण ती जी शक्ती आहे ना साहेब ती शक्ती तुम्हाला नक्कीच जीवेश्वरांनी आणि तुम्हाला मिळालेला आहे आणि यांचं श्रेय मी पुन्हा सांगतो की आपल्या सौभाग्यवतीलाच जातो, कारण का तिच्या आधारामुळे आपण व्यासावरती चढू शकत नाही। धन्यवाद साहेब, मी एवढं आपलं स्नेह प्रेम आशीर्वाद हदोदित आमच्या उभयतांवरती पण राहू द्या आणि जागतिक शाळा फाउंडेशन वरती पण राहू द्या, आपले आशीर्वाद घेऊन आणि गणेश मंदिर म्हणजे रानवलीच्या गणेशाचे आशीर्वाद घेऊन आजची मुलाखत संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवेश्वर।